पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबई बाहेर पडणार. उद्यापासून औरंगाबादमध्ये पीक नुकसानीची पाहणी करणार. उद्धव ठाकरे यांची भेट मिळणं अजूनही कठीणच. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ. भोसरी MIDC भूखंड घोटाळा प्रकरणी 31 जानेवारी 2023 पर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. महाविकास आघाडीत फुटीचे फटाके फुटण्याची शक्यता. ठाकरेंच्या पक्षाचे 4 आमदार संपर्कात. नारायण राणे यांचा दावा, तर जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकेल. पडळकर यांच्या विधानानं राज्यभरात चर्चा. सत्याग्रह एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये नमाज पठण प्रकरणाची चौकशी होणार. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर GRPची विशेष टीम तयार. देशभरातील 75,226 युवकांना नियुक्तीपत्र. 1.5 वर्षात 10 लाख रोजगार उपलब्ध करण्याचं पंतप्रधानांचं उद्दिष्ट. आठवड्याभरात 18,000 पोलीस भरतीची जाहिरात. देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि उद्या मेलबर्नमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला. 2021 च्या T20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी.